हॅलो नमस्कार, तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता मी बनवते संचीसाठी आलू पराठा. तर हा आलू पराठा थोड्या वेगळ्या पद्धतीने करते, नेहमी असते सेम रेसिपी. आज मी काय केलं, बटाटे सगळे शिजवून घेतले आणि त्याला आपण सेम पिवळा बटाटा बनवतो ना पुरी भाजीसोबत, तसं सेम केला, त्याला मॅश केला आणि त्याचे पराठे बनवते. खरंच खूप मस्त आणि एकदम छान झाले होते. आता कोणता पण पराठा असू द्या, थोडासा जाडसर असा लाटायचा, भरपूर असं तेल तूप लावायचं आणि छान लालसर भाजून घ्यायचा. तर नंतर मी काय केलं, थोडीशी शेंगदाण्याची चटणी पण बनवते. इथं बघू शकता छान असं आपले पराठे झालेत तयार. नंतर शेंगदाण्याची चटणीसाठी मी शेंगदाणे पण भाजून घेतले. संचितला थोडासा चिवडा दिला होता, चला तुम्ही सगळेजणी या चिवडा खायला. आणि हा शेवटचा पराठा पण झाला. नंतर पराठा वगैरे संचितला चारून घेतला आणि मी पण खाल्ला, बाकी घरातल्यांनी पण सगळ्यांनी खाल्ला. खूप मस्त आणि एकदम छान अशी मी शेंगदाण्याची चटणी आणि पराठा वगैरे छान लागतो, धोयासोबत पण खूप छान लागतो. चला तुम्ही या पटकन पराठा खायला. पप्पा गेले होते, पप्पा बाहेर गेले होते, पप्पाने येताना इथं आणले खरबूज आणलं होतं, कलिंगडं पण आणलं होतं आणि आता गरमी चालू आहे, आईस्क्रीम आणले होते. तर आम्हा तिघांना तीन आईस्क्रीम कोण संचितला दिला, कोण पण आणतात आणि वाटी पण आणतात पप्पा. तर चॉकलेट फ्लेवर, पिस्ता फ्लेवर जो असेल तो आणायचा. मला जास्त करून चॉकलेट फ्लेवर आवडतो. तर इथे कोण आणले होते, चला या गरमीचं तुम्ही पण मस्त असे कोण खायला. आता हे काय कोण लगेच खायचे नव्हते त्यामुळे त्यांना मी फ्रीजमध्ये ठेवले. संचितला एक दिला होता, संचित म्हणत होता मला कोण नको, मला पाहिजे होतं ते आणलं होतं, वाटी पाहिजे होती त्याला, त्यामुळे संचितला मी वाटी दिली. आणि आता गरमी खूप जास्त आहे आणि संचितने कोण घेतलेला तसाच वॉशिंग मशीनवर ठेवला आहे. आता हा कोण जर मशीनवर 5 मिनटं जर ठेवला तर खराबच होऊन जाईल. मग मी लगेच पटकन फ्रीजमध्ये ठेवला, फ्रीजरमध्ये आतमध्ये. आणि पप्पाने जे काही सामान आणलं होतं ते पण ठेवायचं आहे. दूध पण आणलं होतं, दूध लागतं, संचित पण पितो दूध, त्यामुळं. आणि इथं हा चिवडा जो मगाशी तुम्हाला चिवडा दाखवला होता ना, तर तो चिवडा संचितला खूप आवडतो आहे, मग त्यामुळं पप्पा असं घेऊन येतात चिवड्याचे पॅकेट आणि मग दुपारच्या टायमिंगला खातो तो चिवडा. खूप भारी लागतो आहे, असं एकदा खायला लागलं ना असं खातच बसा वाटतं इतका छान. तिखटमध्ये पण आणला होता आणि मिठातला पण होता, दोन्ही प्रकारचे आणले होते. आणि तर मस्त असं मोठंच्या मोठं टरबूज आहे. खरबूज टरबूज काय दोन्हीमध्ये फरक आहे काय माहिती, मी दोन्ही पण म्हणते टरबूज खरबूज. तर हे इथं आता फ्रीजमध्ये थोडीशी जागा करते मी आणि बघितलं मी कुठं जागा आहे का ठेवायला. तर फ्रीजमध्ये काय जागा नव्हती, सगळं फुल झालं होतं, त्याला ठेवलं तरी पण थोडंसं. नंतर आता जे काय सामान आणलं होतं, दूध वगैरे आणलं होतं, दुधाला पण आता गरम करून ठेवते. गरमी चालू आहे, गरमीचं कसं दूध लगेच खराब होतं, त्यामुळे दूध आणलं की पटकन त्याला गरम करून ठेवायचं. आणि अगोदरचं जे दूध होतं त्याला पण मी गरम करून ठेवलं. तर आता इथं आहे विकतचं दूध आणतो आहे. इथं राह लावला होता एका ठिकाणी पण आम्ही दुधाचा, गावाला कसं रतीप वगैरे लावतात पण ते काय असं रोज देतच नव्हते, एक दिवस द्यायचे प्रयत्न देत नव्हते. मग पप्पाने बंदच करून टाकला, मग पप्पा कधी बाहेर गेले की मग दूध घेऊन येतात. नंतर संध्याकाळचा चालला होता स्वयंपाक. स्वयंपाकामध्ये आमची मम्मी बनवते ते चकल्यात, तर आज मी शॉर्ट व्हिडिओ टाकून झाला आहे, तुम्ही बघू शकता चकल्याची रेसिपी. तर असंच नवीन काहीतरी मीच म्हणजे खास रेसिपीसाठीच मी करायला लावलं होतं मम्मीला, नाहीतर घरात पण जास्त आता ही रेसिपी बुडतच चालले. खूप जास्त अगोदर पूर्वी खायचे लोक, आता कमी झाले सगळं खायचं पिचं. आताच्या मुलांना तर माहिती पण नाही. तर संचितला पण चारलं, संचितने पण खाल्लं थोडंसं. तुम्ही ह्याला बरेच जण म्हणत होते आम्ही चकुल्या म्हणत नाही, वरण फळ म्हणतो असं म्हणत होते. तर आम्ही चकुल्या म्हणतो, ते पण कमी. मम्मी तर मला वाटते जवळपास किती तर वर्ष पण झाले असेल कदाचित बनवून. तर त्याच्यानंतर खास मी म्हणलं होतं बनवून व्हिडिओसाठी, आणि व्हिडिओमध्ये कसं नवीन काहीतरी दाखवायला तेवढीच रेसिपी, त्यामुळं मम्मीनं कसं तरी पण मी सांगते रेसिपी, ज्यांनी कोणी शॉर्ट व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी. पहिल्यांदा आपण वरण बनवतो, सेम वरणच बनवून घ्यायचं. चपाती लाटायची, छोटीशी वाटी असेल तर वाटीने असं छान अशा पुऱ्या करून घ्यायच्या. डिझाईन करायची, असं फूल तयार करायचं, फूल नसेल करायचं तयार तर डायरेक्ट आपण कापण्या वगैरे करतो तसं कट केलं तरी चालतं. आणि वरण लवकर आले की त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित सोडून घ्यायचं आणि थोडंसं शिजवायचं. छान लागतं पण आता त्याच्याकडचा कल आहे तर कमी व्हायला लागले, आता कोण जास्त खात नाहीत हे. आणि अगोदर कसे खायचे आम्ही, मम्मी सांगते आम्ही लहान होतो त्यावेळेस मम्मीची आई वगैरे करायची, तर आता कोण खात नाही एवढं, त्यामुळं संचितनी पण पहिल्यांदाच खाल्लेत. आणि तसं आवडतं मला पण खायला, छान लागतं. तुम्ही पण खात जावा अधूनमधून जुन्या रेसिपींना खायचं, नाहीतर आपण नाही खाल्लं की मग हळूहळू ही रेसिपी बुडतच जाईल. आणि मग संचितला पण चाललं, संचित पण म्हणत होता छान लागले, छान झाले. त्यामुळं मम्मी आता सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला, भांडे घासते. खूप जास्त भांडे असतील तर बाहेर घासतो, कमी भांडे असेल तर मग किचनमध्येच घासून घेते मम्मी. आता जी काही थोडीफार भांडी होती त्यांना घासून घेते. आणि स्वयंपाकामध्ये तेच केलं होतं, चपात्या पण बनवल्या होत्या थोड्याशा, इथं चपात्या उकळी येते. आता घरात कसं आमच्या
खाणारे कसं आवडीनिवडी खूप असतात, त्यामुळे मग मी काय म्हणले थोडं आहे तर असं वरण करतो ना, तर सेम वरणसारखं साईडला काढूया आणि नंतर थोडीशी मग चटणी पण टाकली होती, म्हणजे थोडीशा तिखट आणि थोडंसं मिठातलं म्हणूयात आपण, तर तिखट आणि मिठातल्या केल्या होत्या. तर याच्यामध्ये आता थोडंसं साईडला काढून घेऊन थोडी चटणी पण मिक्स करायची, ज्यांना जे खायचं आहे ते खातील असं. आता मला पण जास्त असं तिखट वगैरे खायला मला आवडते, त्यामुळे मिठातले जास्त नाही आवडत मला पण खायला, तरी पण मिठातल्यापेक्षा म्हणजे तिखट चटणी टाकल्यापेक्षा ना हे असं छान लागतं. स्वयंपाक लवकर बनवायचा आणि असं संध्याकाळच्या टायमिंगला मस्त अशा थंडगार हवा घेत तिथं बसायचं. स्वयंपाक लवकर झाला की संचितला मग इथेच बसून मम्मी चारत असते आणि आम्ही बसत असतो, जोपर्यंत संध्याकाळचं जेवायचं टाईम होत नाही तोपर्यंत इथंच बसायचं, गार हवा घेत बसायचं. आणि कसं ऊन कमी झालं की छान वाटते, नाही तर दिवसभर खूप ऊन असतं आणि बाहेर बघायची पण इच्छा होत नाही आणि बाहेर येत पण नाही, आम्ही आतमध्येच असतो. मम्मी आता संचितसाठी घेऊन आले जेवण, आता चारून घ्यायचं पहिल्यांदा आणि मग चारून झाले की तर बघू शकता आणलेत. आणि संचितलं कसं हे केलं, थोडंसं पातळच आणलं होतं, चपाती पण हे करायची होती, नाही तर खूप जास्त घट्ट असलं तर मग ते त्याला आवडत नाही असं खायला, चपाती वगैरे चुरली की छान लागते, त्यामुळे वरचं वरचं पाणी पाणी आणलं होतं वरणचं. हे लहान मुलं चालले होते बॉक्स घेऊन, कुठून आणलं होतं बिचाऱ्यांनी काय माहिती बॉक्स घेऊन, आता त्या बॉक्सचं काय करणार होते त्यांनाच माहिती. चला तर मग आजचा व्हिडिओ आहे तर कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि बाय.